Hello friends, let's start with the next part of this chapter. In a sense, Hawking's disease helped him become the noted scientist he is today. Yes, त्या वेळेला वेगवेगळे scientists होते, पण त्यांना disease असून त्यांना ALS असून सुद्धा he was the most respected and the most noteworthy scientist till date. आज सुद्धा सगळ्या सायंटिस्ट मध्ये हे सगळ्यात उठून का दिसतात, सगळ्यात वर का दिसतात, बिकॉज त्यांना डिसीज असून सुद्धा ही नेव्हर गेव अप. त्यांना डिसीज असून सुद्धा ही ऑलवेज कंटिन्यूड विथ हिज वर्क, ही वॉज ऑलवेज डेडिकेटेड टू हिज वर्क, सो ही इज स्टील स्टँडिंग स्टील टुडे. बिफोर द डायग्नोसिस, डायग्नोसिस म्हणजे काय, बिफोर आयडेंटिफाईंग द डिसीज, डायग्नोसिस म्हणजे काय, आयडेंटिफाय. Before identifying the disease, Hawking hadn't always focused on his studies. Tani studies kade focus kelo hoto, jeva tana mahit navto ki tana ALS ahe vagire, tava he was like normal, studies kade laksh det navte, he was enjoying this, that, he was not at all serious about his studies. Before my condition was diagnosed, identified, I had been very bored with life. Tana khup bore zali hoti life, tana life was nako vatat hota jeva tana माहित नव्हतं, त्यांना अजून डायग्नोज केलं नव्हतं की त्यांना ALS आहे, त्यामुळे त्यांना त्यांची लाईफ खूप बोर वाटायची, खूप बोर्डम वाटायची. ही सेड देअर हॅड नॉट सीम टू बी एनिथिंग वर्थ डुईंग, लाईफमध्ये काही करण्याजोगं आहे असंच मला काही वाटत नव्हतं. तर का वाटत नव्हतं असं, कारण की त्यांना अरे माझीकडे लाईफ किती मोठी लाईफ आहे माझी, मी किती काय काय करेन पुढे लाईफमध्ये, किती किती काय किती सक्सेस मिळवेन मी, माझी लाईफ किती मोठी आहे, आता एन्जॉय करतो ना मी, लाईक how we all say. The young generation always says this is not the right time, studies udya karto parva karto, so aaj thoda rest ghetu, let me enjoy today, this is all what we say, just because we think our life is so long, we have so much to do in our life. Same was with Stephen Hawking, even he said atta life mere karna jo kaich nahi hai, my life is so boredom, because he was before he was diagnosed with the disease. पण जेव्हा त्यांना कळालं की त्यांना डिसीज आहे, तेव्हा त्यांनी काय केलं, लेट्स सी. विथ अ सडन रिअलायझेशन दॅट ही माईट नॉट लिव्ह लॉंग इनफ टू अर्न हिज PhDs, हॉकिंग पोर्ड हिमसेल्फ इन टू हिज वर्क अँड रिसर्च. पोर्ड हिमसेल्फ बिकेम डेडिकेटेड, ही बिकेम डेडिकेटेड टुवर्ड्स हिज वर्क अँड रिसर्च. जेव्हा आपल्याला समजते की आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे जगण्यासाठी, आपण आपल्या लाईफमध्ये जे काही प्लॅन केले ते आपण नाही करू शकत, जेव्हा या गोष्टीचं रिअलायझेशन होतं, तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याकडे यार खूप कमी टाईम आहे, आपल्याला या टाईमचा वापर करून काहीतरी नोटवर्दी केलं पाहिजे. तेव्हा हॉकिंगला कळालं की माझ्याकडे जेवढा वेळ आहे तेवढ्यामध्ये मी माझे सगळे PhDs, सगळे मास्टर्स मी नाही करू शकणार, माझ्याकडे फक्त 2.5 years आहेत, एवढ्या वेळमध्ये एवढ्या लाईफ स्पॅनमध्ये मी PhDs कसा कमवेन. PhD प्रत्येक PhD साठी 5 years स्टडी लागतं, पण मी PhD आता नाही करू शकणार, कारण मी जगणारच 2.5 years आहे. मग ते काय केले, ही पोर्ड हिमसेल्फ इन टू हिज वर्क अँड रिसर्च. ते PhD जाऊ देत साईडला ठेवले आणि त्यांनी रिसर्चकडे पूर्ण कॉन्सन्ट्रेटेड झाले. जेवढे वर्ष जगतोय ना मी, तेवढे वर्ष मी रिसर्चसाठी घालणार. ही वॉज डिटरमाइंड विथ दिस फॅक्ट. यू ऑल नो द सॉन्ग, अपना हर दिन ऐसे जियो जैसे की आखरी हो. वी ऑल मस्ट लीव आर लाइफ एज इट इज द लास्ट डे ऑफ अ लाइफ. वी मस्ट एन्जॉय टू इट फुलेस्ट. वी मस्ट नॉट थिंक और वी मस्ट नॉट प्लॅन अबाउट द फ्युचर. वी मस्ट थिंक अबाउट टुडे, अबाउट प्रेझेंट. वी मस्ट लीव द प्रेझेंट लाईफ. When we leave present, we'll not get bored with our life. He was having that fear that he will die within 1 or 2 years. So he poured himself into his work. And this young generation always thinks, bada hoke kuch banunga. You still have the right, you still have the time, you can create history. Yes, you can. As physical control over his body diminished, became less. His physical control was deteriorating day by day. His physical strength was getting completely lost down. He forced to use a wheelchair in 1969 madhe te wheelchair vapraya chalu kele, karan ki tyanchi physical strength
पूर्णपणे कमी झाली होती. द इफेक्ट्स ऑफ हिज डिसीज स्टार्टेड टू स्लो डाऊन. जेव्हा ते व्हीलचेअर वापरायला लागले तेव्हा त्यांचा जे त्रास असता तो कमी व्हायला लागला. जस्ट बिकॉज ही वॉज वॉकिंग ऑन अ झोन, ही वॉज वॉकिंग ऑन अ झोन, त्यामुळे या डिसीजचा त्यांना त्रास जास्त व्हायचा. पण जेव्हा ते व्हीलचेअर वापरायला लागले तेव्हा त्यांचे जे सिम्प्टम्स होते, त्यांचे जे डिसीजचे इफेक्ट्स होते, ते स्लो झाले. इट स्लोड डाऊन बिकॉज ऑफ युझिंग ऑफ व्हीलचेअर. ओके. ओवर टाईम हाऊएव्हर, हॉकिंग्स एव्हर एक्सपांडिंग करिअर वॉज अकंपनीड बाय अन एव्हर वर्सनिंग फिजिकल स्टेट. येस. जसे जसे डेज पास्ट होत होते, जसे ॲज द डेज वर पासिंग, हॉकिंग्स एव्हर एक्सपांडिंग करिअर, हॉकिंगचं काय एव्हर एक्सपांडिंग करिअर, ते त्याच्या रिसर्चमध्ये कम्प्लिटली सक्सेस, हाय सक्सेस मिळत गेलं. त्यांना त्यांचं करिअर एक्सपांड होत गेलं. पण त्यांच्या या एक्सपांडिंग करिअर बरोबर त्यांना काय मिळालं होतं? एव्हर वर्सनिंग फिजिकल स्टेट. जसं जसं त्यांचं करिअर एक्सपांड होत होतं, जसं जसं त्यांची रिसर्च सक्सेस होत होते, तसं तसं त्यांची फिजिकल स्टेट गुड बॅड अँड देन वर्स, इट वॉज वर्सनिंग डे बाय डे. जसं त्यांचं सक्सेस वाढत गेलं तसं त्यांची फिजिकल स्ट्रेंथ कमी होत गेली. बाय द मिड ऑफ 1970s, हॉकिंग्स फॅमिली हॅड टेकन इन वन ऑफ द हॉकिंग्स ग्रॅज्युएट स्टुडंट्स टू हेल्प हिम मॅनेज हिज केअर अँड वर्क. हॉकिंगला मदतीची कुणाची तरी गरज होती. त्याला कोण मदत करणार? ही नीडेड सम असिस्टन्स. त्यामुळं त्यांनी हॉकिंगच्याच एका स्टुडंटला, हु वॉज ग्रॅज्युएट नाव, हॉकिंग्स ग्रॅज्युएट स्टुडंट, टू हेल्प हिम मॅनेज हिज केअर अँड वर्क. हॉकिंगच्या एका स्टुडंटला त्याचा असिस्टंट म्हणून त्यांच्या आई वडिलांनी त्या एका स्टुडंटला घेतलं, सो दॅट हॉकिंग्स कम्फर्टेबल राहतील त्यांच्या स्टुडंट बरोबर. म्हणून त्यांनी स्टुडंटला चूज केलं टू बी हिज असिस्टंट. ओके. ही कुड स्टील फीड हिमसेल्फ अँड गेट आउट ऑफ बेड. आता त्यांची अवस्था अशी होती की ते बेडमधून उतरू शकत होते, ते चालू शकत होते, स्वतः खाऊ शकत होते, बट व्हर्च्युअली एव्हरीथिंग एल्स रिक्वायर्ड असिस्टंट. पण बाकीच्या सगळ्या गोष्टीला असिस्टन्सची गरज होती. बाकीच्या सगळ्या म्हणजे इव्हन ही नीडेड टू बी टेकन टू द टॉयलेट, टू द बाथरूम, ही वॉज नॉट एबल टू गो ऑन हिज ओन. एव्हरीथिंग एल्स रादर देन ईटिंग अँड स्टँडिंग ही कुडंट डू एनीथिंग, एव्हरीथिंग रिक्वायर्ड असिस्टन्स. ही कुड स्टील फील हिमसेल्फ अँड गेट आउट ऑफ बेड, बट व्हर्च्युअली एव्हरीथिंग एल्स रिक्वायर्ड असिस्टन्स. In addition, his speech had become increasingly slurred. What is slurred? I told you. The sounds are getting mingled. What slurred means? Sounds are getting mingled with each other. Are getting mingled with each other. Okay. Whenever he used to speak, his words were not clear to the listener. His sounds were getting mingled with each other. We were not able to hear what exactly he is speaking. So that only those who knew him well could understand him. जे त्यांच्या घरातले होते, जे जो त्यांचा असिस्टंट होता, त्या सगळ्यांना फक्त हॉकिंग्स काय बोलत होते समजत होतं. पण एखादा अननोन मनुष्य त्यांच्या समोर गेला, then he, that person should not understand what exactly Hawking is speaking, because his speaking capability has drastically reduced. In 1985 he lost his voice for good following a tracheotomy. Tenni 1985 madhe tenni tencha voice purna pan gelo. Adi tencha voice slur hot hota, tencha bolat hote te fakt tencha relatives na kalat hoto, baki chan sathi tencha bolna kalatas navto. Pan in 1985 he completely lost his voice, but it was good for him. Why it was good for him that he lost his voice? Because it followed a tracheotomy. Tracheotomy means exactly can an incision in the windpipe made to revive an obstruction into breathing. Tani tanche windpipe, windpipe manje kay trachea. Trachea madhe kay kele incision. Incision manje kay a surgical cut. Surgical cut. Tanikal kele tanche trachea madhe cut kele. Ka cut kele? Because त्यांच्या ब्रीदिंगमध्ये त्यांना प्रॉब्लेम्स येत होते, त्यामुळं त्यांना त्यांच्या विंडपाईपमध्ये एक इन्सिजन करावं लागलं. आणि ते करू शकले बिकॉज त्यांचा आवाज गेला होता. त्यांना इन्सिजन करता आलं नसतं जर ते बोलू शकत असले असते तर. ऑलरेडी त्यांचा आवाज गेला होता,
त्यामुळे इट वॉज इझियर फॉर डॉक्टर्स टू कट हिज टू मेक अन इन्सिजन इन हिज ट्रेकिया सो दॅट हिज ब्रीदिंग कॅन बी नॉर्मल. जर ब्रीदिंगच नॉर्मल नसेल तर मनुष्य जगणार कसा. टू मेक हिज ब्रीदिंग नॉर्मल इट वॉज नेसेसरी टू मेक अन इन्सिजन इन द विंड पाईप. विंड पाईप इज नथिंग बट ट्रेकिया. दिस इज नोन एज ट्रेकियोटोमी. टू मेक अन इन्सिजन इन ट्रेकिया सो दॅट टू मेक ब्रीदिंग नॉर्मल. ओके. द रिझल्टिंग सिच्युएशन रिक्वायर्ड 24-hour नर्सिंग केअर फॉर द अक्लेम्ड फिजिसिस्ट. वॉट इज अक्लेम? वेल नोन फिजिसिस्ट. त्यांना एका फिजिसिस्टची गरज होती. पहिली गोष्ट, त्यांचा आवाज गेला होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना ब्रीदिंगमध्ये त्रास होत होता आणि त्यांची रिसेंटली ट्रेकिओटमी केली होती. त्यामुळं त्यांना असिस्टंटची खूप गरज होती. यू कॅन सी इन दिस पिक्चर द असिस्टंट इज असिस्टिंग द हॉकिंग. ओके. द रिझल्टिंग सिच्युएशन रिक्वायर्ड 24-hour नर्सिंग केअर फॉर द अक्लेम्ड फिजिसिस्ट. एखादा एक्सपिरियन्स्ड आणि वेल नोन फिजिसिस्टची त्यांना खूप गरज होती. एक्सपिरियन्स्ड. ओके. इट ऑल्सो पुट इन पेरिल हॉकिंग्स ॲबिलिटी टू डू हिज वर्क. पेरिल म्हणजे काय? डेंजर. मीन्स यर सिरियस अँड इमिजिएट डेंजर. येस. त्यांची ह्या सिच्युएशनमुळे दॅट ही वॉज नॉट एबल टू स्पीक, ही वॉज नॉट एबल टू ब्रीथ प्रॉपरली, ह्या सिच्युएशनमुळे त्यांचं जे रिसर्च होतं, त्यांचं जे काम होतं, त्याच्यावर खूप डेंजरसली अफेक्ट करत होतं. इट वॉज पुट इन टू डेंजर हॉकिंग्स ॲबिलिटी टू डू हिज वर्क. ह्या सगळ्या सिच्युएशनमुळे त्यांना काम करण्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागत होते. ही वॉज नॉट एबल टू कॉन्सन्ट्रेट ऑन हिज वर्क, ऑन हिज रिसर्च. The predicament caught the attention of a California computer programmer who had developed a speaking program that could be directed by hand or eye movement. It also put in peril Hawking's ability to do his work. Peril manje kay? Danger. Tyanchi hi ability that he was not able to speak, he was not able to do his work, he always required an assistant to carry out any kind of work. This all things reduced his ability to do his work, his research. And this situation was observed by a California computer programmer. This embarrassing situation, predicament means what? Embarrassing situation, difficult situation, embarrassing or difficult. This situation of Hawking's was observed, it was caught attention of a California computer programmer. This computer programmer took notice of difficulty of Hawking, that he wanted to work in the research field, but he was not able to because he can't speak. This difficult and embarrassing situation of Hawking was observed by the California computer programmer who had developed a speaking program that could be directed by head or eye movement. Yes. Tani speaking program tani invent kela hota ya California computer programmer no, so that aplo je kai doye ani aplo head, our head and eye movement ni we can speak. Apan eye movement kela or aplya head movements kela, then that would get synthesized into speaking. In this picture you can see this is the computer and Hawking is doing his eye movements, and with the help of his eye movements, this eye movements are getting changed, are getting synthesized into his speaking. Okay. This invention allowed Hawking to select words on computer screen that were then passed through a speech synthesizer. Yes. त्यांनी काय केलं, ते त्यांचे डोळ्याचे मुवमेंट्स करायचे किंवा त्यांनी त्यांच्या हाताने माऊसवर क्लिक करून वगैरे वर्ड सिलेक्ट करायचे आणि ते वर्ड स्पीच सिंथेसायझरमध्ये त्या कम्प्युटरमधून पास ऑन व्हायचे आणि जे वर्ड्स ते सिलेक्ट करायचे ते वर्ड स्पीचमधून त्या कम्प्युटरमधून बाहेर यायचं. त्यामुळं जेव्हा ते बोलायचे ते म्हणाले की इफ यू वॉन्ट्स टू से हाय हॅलो, मग ते हॅलो म्हणून क्लिक करायचे त्या कम्प्युटर स्क्रीनवर and that would get synthesized into words, into speech by the computer itself. Asha prakare it was possible for Hawking to speak using this speech synthesizer. The invention allowed Hawking to select the word on computer screen
that were then passed through a speech synthesizer. Speech synthesizer, artificial creation of speech. Okay. At the time of its introduction, Hawking, who still had use of his fingers, selected his words with a handheld clicker. जेव्हा त्यांच्या बोटांमध्ये अजून जीव होता तेव्हा ते माउस वापरून ही ते काय करायचे ते क्लिक करायचे वर्ड्स ना आणि ते वर्ड्स स्पीच आर्टिफिशियल स्पीच मध्ये कन्वर्ट व्हायचे. अर्लियर टुडे विथ व्हर्च्युअली ऑल कंट्रोल ऑफ हिज बॉडी गॉन, आत्ता त्यांच्या बॉडीचे सगळे कंट्रोल्स गेलेले आहेत. ते त्यांचे फिंगर सुद्धा मूव करू शकत नाहीत, ते त्यांचे आयलीड सुद्धा बंद करू शकत नाहीत, त्यांच्या पूर्ण बॉडीचे जे काही मुवमेंट्स आहेत सगळे बंद झालेले आहेत. टुडे विथ व्हर्च्युअली ऑल कंट्रोल ऑफ हिज बॉडी गॉन, हॉकिंग डिरेक्ट द प्रोग्राम थ्रू हिज अ चीक मसल अटॅच टू अ सेन्सर. ते काय आत्ता जेव्हा त्यांचं बोलण्याची ॲबिलिटी गेले, सगळे ॲबिलिटीज गेले, तेव्हा ते काय करतात, चीक सेन्सर. यू कॅन सी इन दिस पिक्चर अ सेन्सर इज अटॅच टू हिज चीक. ते त्यांच्या चीकच्या मुवमेंट्सला ते बोलण्याचा प्रयत्न करत होते आणि हे नवीन इन्व्हेन्शन ते चीक मसलच्या यूजनं ते बोलायचा प्रयत्न करायचे. यू कॅन सी व्हॉट काइंड ऑफ पर्सन ही वॉज. ते ऑलमोस्ट लास्ट स्टेजच्या सिच्युएशनमध्ये होते तरीसुद्धा त्यांनी गिव्हअप कधीच नाही केलं. त्यांना माहिती आहे ते बोलू शकत नाही, तरीसुद्धा असे वेगवेगळे इन्व्हेन्शनचा वापर करत ते चालू राहिले, ते चालत राहिले. ही ऑलवेज केप्ट ऑन गोईंग. दुसरं कोणतं असतं आतापर्यंत गिव्हअप केलं असतं, बट धिस मॅन नेवर गिव्ह अप. ही ऑलवेज केप्ट ऑन गोईंग, ही ऑलवेज केप्ट ऑन गोईंग. ही वॉज नॉट एबल टू स्पीक दो ही वॉज स्ट्रगलिंग टू स्पीक युझिंग द मसल्स सेन्सर अटॅच टू सेन्सर. वॉट इज सेन्सर? अ डिवाइस विच डिटेक्ट्स or measures a physical property and records, indicates or otherwise responds to it. Okay. Through the program and the help of assistants, Stephen Hawking has continued to write at a prolific rate. What is prolific? High rate. Asha prakarcha programs mula, asha prakarcha inventions mula, Hawking kay karu shakot hote? हाय रेटमध्ये एकदम फास्ट किंवा जसं एक नॉर्मल ह्युमन बीइंग बोलू शकतो अशा प्रकारे अशा इन्व्हेन्शन्समुळं हॉकिंग बोलू शकत होते आर्टिफिशियली. ओके. हिज वर्क हॅज इन्क्लुडेड न्युमरस सायंटिफिक पेपर्स ऑफकोर्स, बट ऑल्सो इन्फॉर्मेशन फॉर द नॉन सायंटिफिक कम्युनिटी. वॉट इज नॉन सायंटिफिक कम्युनिटी? दिस इज ऑल बेस्ड ऑन गॉड्स क्रिएशन. गॉड्स creation. Okay, just look out at it. His work has included numerous scientific papers. म्हणजे काय, त्यांचं रिसर्च सायंटिफिक नॉलेजवर होतंच. सायंटिफिक पेपर्स म्हणजे काय, सायंटिफिक नॉलेज सायंटिफिक बेसिसवर होतं ऑफकोर्स, बट ऑल्सो इन्फॉर्मेशन फॉर द नॉन सायंटिफिक कम्युनिटी. म्हणजे काय, रिलिजियस आउटलुक किंवा गॉड्स जे देवानी हे युनिव्हर्स केलं आधी ते प्रिव्हियसली असं डिक्लेअर करू ते आर्ग्यू करत होते लोकांबरोबर. राईट, वी हॅव लर्न्ड अबाउट इट. अशा प्रकारे ते रिलिजियस कम्युनिटीला सुद्धा प्रेफरन्स देत होते. त्यांनी रिसर्च फक्त सायन्स फील्डमध्ये केली नाही तर नॉन सायन्स कम्युनिटीमध्ये सुद्धा रिसर्च केले. ही नॉट ओनली फॉलोड सायन्स बट ऑल्सो नॉन सायन्स कम्युनिटी ऑल्सो. हॉकिंग्स हेल्थ ऑफकोर्स remains a constant concern, a worry that was heightened in 2009. Heightened, attained peak. Attained peak. त्यांची हेल्थ, हॉकिंगची जी हेल्थ होती ती नेहमी सगळ्यांसाठी चिंताजनक होती की कधी हे क्युअर होऊ शकतील का, कधी त्यांची पूर्ण एबिलिटी संपेल. नेहमी नेहमी अप्स अँड डाऊन्स असायचे त्यांच्या हेल्थमध्ये. त्यामुळं सगळ्यांना खूप टेन्शन असायचं त्यांच्या हेल्थबद्दल. आणि सगळ्यात जास्त टेन्शन कधी आलं लोकांना, जेव्हा 2009 व्हेन ही फेल्ड टू अपियर ॲट द कॉन्फरन्स इन अरिझोना. अरिझोनामध्ये एक इम्पॉर्टंट कॉन्फरन्स होतो ऑफ सायंटिस्ट. ह्या इम्पॉर्टंट कॉन्फरन्समध्ये जे 2009 होणार होतं, ह्या कॉन्फरन्समध्ये स्टीफन हॉकिंग्स अटेंड केले नाहीत. He did not attend that conference.
जेव्हा त्यांनी हे इम्पॉर्टंट कॉन्फरन्स मिस केलं तेव्हा लोकांना जास्त चिंता झाली त्यांच्या हेल्थबद्दल. तेव्हा लोक जास्त सस्पिशियस झाले अबाउट हिज हेल्थ बिकॉज ऑफ चेस्ट इन्फेक्शन. तेव्हा त्यांनी का अटेंड केलं नाही ते कॉन्फरन्स? बिकॉज ही वॉज फेसिंग चेस्ट इन्फेक्शन. त्यांना चेस्टमध्ये इन्फेक्शन झालं होतं बिकॉज ऑफ विच हिज ब्रीदिंग इश्यूज वर ट्रबलिंग हिम लॉट. In April, Hawking, who had already announced he was retiring after 30 years from the post of Lucasian Professor of Mathematics at Cambridge. He was a Lucasian Professor of Mathematics. Lucasian Professor is a post for the mathematician at the Cambridge University. He had decided that he will retire from this post of a Lucasian Professor. And he declared that he will be retiring after 30 years. He was on the post of being Lucasian Professor for 30 years. He served Cambridge University as the professor for 30 years. And after 30 years, he declared that he will be retiring soon. At Cambridge, was rushed to the hospital for being what university officials described as gravely ill. जेव्हा त्यांनी अनाऊन्स केलं की ते आता हे रिटायर होणार आहेत तेव्हा त्यांनी अनाऊन्स केल्या दुसऱ्या दिवशी त्यांना लगेच हॉस्पिटलाइज केलं होतं. आणि त्यांच्या सिच्युएशनला जेव्हा युनिव्हर्सिटीतल्या लोकांबद्दल इंटरव्ह्यू घेतला गेला, त्यांच्याबरोबर इंटरव्ह्यू घेतला गेला युनिव्हर्सिटीच्या लोकांचा, तेव्हा ते म्हटले की त्यांची सिच्युएशन ग्रेव्हली इल म्हणजे खूप सिरियस होती. He was very serious when he decided to be retired. Tenchi health khup serious hoti tema as a university cha lokanni interview detana sangitlo. This is the University of Cambridge and he was the Lucasian Professor of Mathematics at the Cambridge University. It was later announced that he was expected to make full recovery. Yes. जेव्हा ते केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमधून रिटायर झाले आणि जेव्हा त्यांना ॲडमिट केलं होतं तेव्हा सांगितलं की ही वॉज व्हेरी इल. पण नंतर जेव्हा डायग्नोज केलं गेलं, वेन डॉक्टर्स डायग्नोज्ड हिम, इट वॉज रिअलाइज दॅट ही कुड बी रिकवर्ड कम्प्लिटली. इट वॉज सच अ ग्रेट न्यूज फॉर एव्हरीबडी वर्ल्ड वाईड. मग नंतर आफ्टर दिस न्यूज त्यांनी नंतर खूप रिकव्हरी केली अँड लेटर ही वॉज ऑलमोस्ट रिकवर्ड. पण त्यांचे मसल स्ट्रेंथ कधीच परत आली नाही. ही ऑलवेज रिमेन लाईक दिस. तर हे सगळ्यात मोठं त्यांचं जे काही थॉट होतं दॅट क्वाईट पीपल हॅव द लाऊडेस्ट माइंड. ते शांत होते, ते बोलूच शकत नव्हते, त्यांचं व्हॉइसच नव्हतं. ही वॉज नॉट एबल टू स्पीक दो ही डिड नॉट गिव अप. ही ऑलवेज केप्ट गोईंग ऑन. दो ही वॉज क्वाईट, His mind was the loudest. Because of his mind, we are able to relate the cosmology of today's universe. And this great man who was declared by the doctors that he will die within 2.5 years at the age of 21, he almost lived for 79 to 80 years. This is just because of his determination to live. Just because his determination to live, this person did so much for this universe and the cosmology and physics, and this great scientist has left this world in 2018, March 14. Almost 79 to 80 years this person lived on this earth and contributed a lot in the field of cosmology and physics. Here we complete with our chapter. Thank you.